आज आपण पाहणार आहोत होममेड मँगो फ्रुटीची रेसिपी. एकदम फ्रेश, एकदम प्युअर, 100% फक्त मँगो प्रिझर्वेटिव्ह नसणार आहेत आणि घरी बनवलेलं असल्यामुळे मुलांनाही तुम्ही हवं तितकं हवं तेव्हा देऊ शकता. मग ही मँगो फ्रुटी कशी बनवायची आणि कशी स्टोअर करायची, चला पाहूयात. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी तुमच्या फ्रेंड्ससोबतही नक्की शेअर करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्रमिलाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नकात आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि आता मँगो फ्रुटी बनवण्यासाठी छान पिकलेल्या अशा गोड आंब्याचा आपल्याला गर लागणार आहे. एकदम गोड आणि छान वासाच्या आंब्याचा गर घ्या आणि जितका आपण पिकलेल्या आंब्याचा गर घेऊ तितकाच कच्च्या कैरीचा सुद्धा आपल्याला फोडी लागणार आहेत. हे पहा, साल काढून छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत कैरीच्या सुद्धा. आणि आता या कच्च्या कैरीच्या फोडी आणि आंब्याचा गर दोन्ही आपण शिजवून घेणार आहोत. यासाठी पॅनमध्ये एक ग्लास इतकं पाणी मी घेतलेलं आहे आणि या दोन्हीही फोडी घालून आपण यांना 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत. झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पटकन उकळी येते पाण्याला. हे पहा, 2 ते 3 मिनिटांमध्ये पाण्याला उकळी येते आणि आता थोडंसं हलवून पुन्हा झाकण लावून पुन्हा 4 ते 5 मिनिटं आपण याला बॉईल करणार आहोत. आणि हे पहा, जवळजवळ 7-8 मिनिटं झालेली आहेत शिजायला ठेवून आणि फोडी शिजलेल्या आहेत. चेक करून पाहूयात. पिकलेला आंबा लगेच शिजतो आणि कच्च्या आंब्याची फोड आपण चेक करून पाहूयात. हे पहा, दाबलं की एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आणि आता गॅस बंद करून आपण याला थंड करून घेऊयात. आणि 5 मिनिटानंतर बऱ्यापैकी थंड झालेलं आहे मिश्रण. आता याच्यामध्ये साखर घालायची आहे आणि साखरेचं प्रमाण हे पूर्णपणे आंबा आणि कैरी याच्या आंबटपणावरती अवलंबून आहे. सोबतच 1/2 चमचा इतकं मीठसुद्धा घातलेलं आहे. आत्ता मी जवळजवळ 5 टीस्पून इतकीच साखर घातलेली आहे कारण कैरी पण फारशी आंबट नाही आणि आंबा छान गोड होता. आणि आता हे सगळं आपण मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घेणार आहोत. आणि हे पहा, एकदम फ्रेश आणि खूपच सुंदर असं मिश्रण तयार झालेलं आहे. छान असा सुगंध येतोय याचा ऑलरेडी आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता आपण हे गाळून घ्यायचं आहे. एकदम फाईन अशी पेस्ट झालेली आहे तरी पण आपण गाळून घेऊयात कारण आंब्यामध्ये आणि कैरीमध्ये थोड्याशा ज्या रेषा असतात त्या बाजूला निघतात. आणि गाळत असताना बिलकुल थंड पाणी वगैरे आपण याच्यामध्ये घातलेलं नाही आहे, त्यामुळं हे जे मिश्रण आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये 10-15 दिवसासाठी स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्हाला फ्रुटी बनवता येते. व्यवस्थित थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये घालून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि आता बनवूया त्याच्यापासून फ्रुटी. आणि आता जेव्हा तुम्हाला फ्रुटी बनवायची आहे तेव्हा हे फ्रुटीचं रेडी मिक्स तुम्ही 3 मोठे चमचे इतके किंवा 1/2 ग्लास इतकं एका ग्लासमध्ये घालायचं आहे. आणि याच्यामध्ये एकदम थंड असं पाणी किंवा आईस क्यूब्स आणि सोबत नॉर्मल पाणी घालून फ्रुटी बनवू शकता अगदी 1 मिनिटामध्ये. 1/4 ग्लास इतकं रेडी मिक्स आणि 3/4 ग्लास इतकं पाणी, अशा प्रकारे आपण फ्रुटी बनवणार आहोत. कारण फ्रुटी थोडीशी पातळसरच असते, माझा आणि स्लाइस हे थोडेसे थिक असतात. साखर आणि मीठ पुन्हा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आणि एकदम फ्रेश आणि प्युअर अशी मस्त मँगो फ्रुटी बनवून तयार झालेली आहे.